स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या शैक्षणिक वर्षात CBSE शाळा सुरू करण्यासह इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढवण्याबरोबर मराठी शाळांचा टक्का वाढवण्याचे नियोजन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने आखले, परंतु सध्या महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची 200 अधिक पदे आजही रिक्त असल्याची माहिती समोर आली। मुख्याध्यापकांची 57 पदे मंजूर असताना जेमतेम 10 मुख्याध्यापक कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। काही ठिकाणी शिक्षकांवरच मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे, त्यातही काही शाळांमध्ये मुख्याध्यापकांनाच विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आली आहे। ठाणे महापालिकेच्या मराठी, इंग्रजी, गुजराती, उर्दू अशा विविध माध्यमांच्या शाळा आहेत, त्यातील एकट्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 150 आसपास शिक्षकांची वानवा असल्याची माहिती पुढे आली आहे। ठाणे महापालिकेच्या प्राथमिक 111 आणि माध्यमिक 23 अशा मिळून 134 शाळा आहेत। या शाळांमधून सद्यस्थितीत 35,412 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। महापालिका शाळांमध्ये 900 पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात 670 शिक्षकच कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे एका शिक्षकाला 2 वर्ग शिकवण्याची जबाबदारी खांद्यावर आली आहे। परंतु शिक्षकाची कमतरता भरून काढण्यासाठी महापालिकेने तब्बल 243 तासिका शिक्षकांची कंत्राटी स्वरूपात भरती केले, त्यातील अनेक शिक्षकांनी पुन्हा खाजगी शाळांकडे मोर्चा वळवला आहे। त्यांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंज असल्याने अनेक तासिका शिक्षकांनी आपला मोर्चा खाजगी शाळांकडे वळवला आहे। ठाणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा किंबहुना रेल्वे स्थानक परिसरात होत असलेल्या गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले। या अनुषंगाने महापालिकेशी संबंधित विभागाच्या परवानग्या आवश्यक असून या संदर्भात रेल्वे अधिकारी व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बैठक नुकतीच पार पडली। ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या कामांमध्ये महापालिकेचा सहभाग महत्त्वाचा आहे। या प्रस्तावित कामांचा अंतिम आराखडा तयार करत असताना यामध्ये महापालिकेने देखील संबंधित विभागाचे तत्वतः मंजुरी देत असल्याचे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले। या बैठकीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आधुनिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या पुनर्विकास कामाचे सादरीकरण करण्यात आले। या अंतर्गत सद्यस्थितीत असलेले 11 प्लॅटफॉर्मवर पूर्व पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे। या डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबर सुरक्षितही राखली जाणार आहे। या डेकवर प्रवाशांसाठी आवश्यक प्रतीक्षा गृह, तिकीट घर, शौचालय आदी सेवा सुविधा उपलब्ध असणार आहेत। सध्याचा डेक हा ठाणे पश्चिम व पूर्वेकडील सॅटेलाइट प्रकल्पाला जोडला जाणार आहे। तसे रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत 2 व 4 चाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंग प्लाझा, 3 ते 4 व्यावसायिक इमारतींचे बांधकाम रेल्वे मार्फत तयार करण्यात येणार आहे। सदर कामाचा प्रस्ताव तयार करत असताना महापालिकेचे अग्निशमन विभाग, उद्यान विभाग, मल निस्सारण व शहर विकास विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आले। सदर कामांची तत्वतः मंजुरी महापालिकेच्या वतीने देण्यात येईल असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले। अनेक क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे। अल्पावधीतच अनेक क्षेत्रात मोठे काम सरकार करत आहे। देशात नवनवे कीर्तिमान स्थापित होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकास बरोबरच आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू आहे। आत्मनिर्भर भारतातून विकसित नवा भारत निर्माण करायचा आहे। 2047 पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प भारत पूर्ण करेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केलाय। रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला सुरू झाले, त्यात रामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर अनुराग सिंह ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। भारताचा अमृत काळातून स्वर्णिम काळाकडे प्रवेश सुरू आहे, सोबतच विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे। सर्व धर्म, जाती, संप्रदाय यांना जोडून सबका साथ सबका विश्वास या संकल्पनेतून रामराज्य स्थापन करायचे आहे। राम हे एकात्म आणि मानवतावादीचे प्रतीक आहे। श्रीरामाची पूजा म्हणजे राष्ट्रपूजा आहे असे अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे। गरीब वंचितांच्या कल्याणासाठी गेल्या 9 वर्षात खूप काम झालंय,
हे श्रीरामाच्या आशीर्वादाने शक्य झाले। मोदी यांनी सांगितले, 9 अग्र आणि पंचप्रण ही राष्ट्रपूजा आहे, त्यांचे सर्वांनी अनुसरण करावे असे आवाहन करताना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भारताचे पुनर्निर्माण होत आहे। आज संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काही काळात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था निश्चितच बनेल असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलाय। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून, करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 12:30 सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। पत्रकारिता हे समाजाचे दुधारी माध्यम आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात। त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते। पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकास विषयक संवाद साधणे आवश्यक आहे। पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे असे मत जिल्हाधिकारी अशोक शिंगरे यांनी व्यक्त केले। माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ठाणे महानगरपालिका येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे विकास पत्रकारिता शासन संवाद या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले। ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की शासन सेवेत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असते। शासनाने केलेल्या विकास कामांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी पत्रकार हे खात्रीचे माध्यम आहेत। पत्रकारांचा प्रतिसाद हा निष्पाप असतो। पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळते की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते। बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता जपणे महत्त्वाचे आहे। पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी ज्यातून सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी प्रस्तावित केले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. संजय ताबट यांनी समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता या विषयावर, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे माध्यम तज्ज्ञ प्राध्यापक श्रीकांत सोनावणे यांनी डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे स्थान या विषयावर मार्गदर्शन केले।
गेल्या 10 वर्षापासून ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण कागदावरच आहे. 1.5 वर्षापूर्वी महासभेत मंजूर झालेला ठराव अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही. ठाणे महापालिकेने कापूरबावडी माजिवडा येथील पुलाखाली आणि वागळे इस्टेट येथील रस्त्यावर पार्किंग सुरू करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. परंतु पुलाखालील पार्किंगला एका वकिलाने विरोध करून पालिकेला नोटिसा धाडल्यात. त्यामुळे धोरण निश्चित नसल्याने शहरात कुठेही कशाही पद्धतीने वाहने उभी केली जातात. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केले. गेल्या 14 वर्षापासून कागदावर असलेले रस्त्यावरील स्मार्ट पार्किंग धोरण गुंडाळत त्याऐवजी परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सुशुल्क पार्किंग धोरण राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या संबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयारी केला होता. त्यानुसार शहरातील 168 रस्त्यावर 11,931 वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून त्यामध्ये 6,477 दुचाकी, 1,546 तीनचाकी व 3,360 हलकी चारचाकी व 548 अवजड चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या पार्किंगसाठी अ ब क ड अशी रस्त्यांची वर्गीकरण करून त्याप्रमाणे वाहन पार्किंग शुल्काचे दर निश्चित केले आहेत. या प्रस्तावामुळे ठाणेकरांना वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच पालिकेला कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले होते. म्हटलं हा प्रस्ताव 1.5 वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता कापूरवडी आणि माजिवडा उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करण्यासाठी निविदा काढली आहेत. तसे वागळे इस्टेट भागातील रोड नंबर 22 येथे पार्किंगसाठी निविदा काढण्यात आली आहे. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहिला.